नमस्कार, आज आपण पाहणार आहोत पुण्यातील 10 पर्यटन स्थळे. नंबर 1, शनिवारवाडा. शनिवारवाडा म्हणजे पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू. शनिवारवाडे ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवे यांनी 1736 साली हा राजवाडा बांधला होता. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि वाडा जाळून टाकला. आता या वास्तूमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहे. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग अजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळू शकतो. लाल महल. पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे देखील शिवाजी महाराजांनी याच महालात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलाची पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे आत्ताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे. नंबर 3, तुळशीबाग. पुण्यात गेल्यावर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या. तुळशीबागेत तुम्हाला काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही हेच विचारावे लागेल. कारण तुळशीबागेमध्ये तुम्हाला सौंदर्य साधने, देवदेवतांच्या मूर्ती, भांडी कुंडी, खेळणी, भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींमध्ये निरनिराळे प्रकार पा. नंबर 4, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी हजारो भाविक या मंदिराला भेट देतात. महाराष्ट्रात गणेश उत्सव नावाचा वार्षिक 10 दिवसांचा उत्सव हा मंदिरात होणारा एक मुख्य सण आहे. त्या काळात हजारो लोक गणपती पाहण्यासाठी येथे येतात. राजीव गांधी सर्प उद्यान. कात्रजमधील राजीव गांधी सर्प उद्यान जवळजवळ 130 किलोमीटर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि प्राणी आहे. हे प्राणी संग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस तुम्हाला लागेल एवढं मोठं आहे. दिवसभराच्या दगदगीतून निवांतपणा हवा असेल तर या उद्यानाला नक्की भेट द्या. नंबर 6, सारसबाग. पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरवेगार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या मंदिराला तळ्यातला गणपती असे म्हणतात. बागेत व्यायाम आणि बोटिंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी फुलराणी नावाची एक रेल्वे देखील सारसबागेत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन पुण्यात जाणार असाल तर सारसबागेत जरूर जा. नंबर 7, सिंहगड. सिंहगड पूर्वी कोंडाणा म्हणून ओळखला जाणारा पुण्यातील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय किल्ला आहे. पुण्यापासून तो 25 किलोमीटर दूर आहे. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू आणि शूर सेनापती मुघल सैन्यांशी येथे एकटाच लढाई लढला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही किल्ला जिंकला पण सिंह गमावला, गड आला पण सिंह गेला. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. नंबर 8, शिंद्यांची छत्री. शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवडी येथील एक स्मारक आहे. मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. या वास्तूवर राजस्थानी शैलीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. पुण्यात गेल्यावर या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट द्या. नंबर 9, आगा खान पॅलेस. गांधी मेमोरियल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई यांच्यासाठी तुरुंगासाठी करण्यात आला होता. असं म्हणतात की महादेवभाई आणि कस्तुरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारक देखील आहे. नंबर 10, पर्वती. पुण्यात अनेक भागातून दृष्टीस पडणारी पर्वती एक ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची 2100 फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे 100 पायऱ्या आहेत. हिच्या माथ्यांवर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक, पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.